कलंगूट पोलीस स्टेशनाचे कंप्लेंट आम्ही फाईल केली हा. हेचेर जाता तितल्या बेगीन ॲक्शन जावपा जाय. जो मेरेन ॲक्शन जायना त्या भुरग्यांक डॉल्फिन सर्कलाकडेच्या भुरग्यांनी तेंकां आडयले आमच्या भुरग्यांक टॅक्सी करा हो इन्सिडंट परतून रिपीट जावपाक जायना. त्या खातीर हांव मागता PI जो परेश नायक आहा कलंगूट पोलीस स्टेशनाचो तेणी हाचेर स्ट्रिक्ट ॲक्शन घेवपाक जायी. नाजाल्यार आमी DG डायरेक्टरेट ऑफ जनरल पुलीस तेंकां आमी लेटर करतले. इफ इन्सिडंट परत झालो जाल्यार आमकां लिगल ॲक्शन घेवन डायरेक्ट चीफ सेक्रेटरी मेरेन आमी पावतले. आमची गाडी पेडण्याची गाडी भाडे घेवन हांगा येल्ले कलंगूट टॅक्सी आनी ती चार भुरग्यांनी आडायली. ते ड्रेसार नसले, तेंचे कडेन टॅक्सी नासली आनी ते बॅच विचारपाक लागले, कितें कितें विचारपाक लागले आनी तितल्यान मागीर 112 आयल्लो. तेंचे इंटेन्शन कितें आसलें तेका मारपाचो किडनॅप करपाचो हें कितें कळोंक ना. कोणे हाडली ते हांगासर लोकल आसूंक शकता, रेंट कॅब आसूंक शकता. थंय आडायली गाडी तेंच्यांनी आनी तेका कितें कितें विचारपाक लागले आनी मागीर थंय 112 आयली गाडी आनी मागीर हे आयले आनी हांगा हाडले गाडी. हांगा हाडल्या उपरांत पुलिसांनी तेंकां कितें अरेस्ट बी करूंक ना. तेंच्यांनी गाडी हाडायली तेंकां आनी त्या भुरग्याक कितें कितें विचारपाक लागले तेजे कडेन बॅच ना म्हणून. आज आमी हांगा आयल्यात सगळे पेडण्याचे तेका सपोर्ट करपाक की इतलेंच आमकां एक हें दिसता की हांगा आयल्या उपरांत जर त्या भुरग्यांनी आतां कोणी जर अशें हाडायले पयशे मागोंक लागले काय कितें आसा तेंचें इंटेन्शन कितें आसा की त्या कोणाय भुरग्यां ड्रायव्हराचेर जर टॅक्सी उडोवपाचे सुरी हल्लो करपाचो आसा काय मारपाचे जे आयज मोपा एअरपोर्टाचेर गाडयो तेंचो तेंच्या खंयच्या धंद्याक. हांगा आयल्या उपरांत कळ्ळें की जे रेंट कॅब थंय प्रायवेट गाडयो दिता ते खंय तरी तेंकां एटॅक हो तेंचेर जाल्लो आसा. आमी रेंट कॅबाचेर थंय हाडोंक ना. जे प्रायवेट गाडयो धंदो करता, जे पयशेकार आसात, व्हडली व्हडली शॉपां आहा, करोडपती आहा, लाखोपती आहा, तेंच्यांनी आज हे रेंट कॅब प्रायवेट रेंट कॅब दिवपाक लागल्यात. आनी हे चुकीचे आसा. जो गरीब जो ड्रायव्हर आसा टॅक्सी घेवन तेका सगळे सांबाळचे पडटा. टॅक्सीचो इन्शुरंस, टॅक्स भरचो आसता, बॅच जावो, लायसन्स सगळे विचारता. पूण हेंकां कांयच ना, टॅक्स भरप ना कांय ना आनी हे अशे पयशेकार धंदो करता. आज तेंच्यार खंय तरी पांय दवरलेलो आसा म्हणून तेंच्यांनी हे चालू केला अशें पुलीस स्टेशना वरसून कळ्ळें. ही दुखाची बाब आसा. खरो म्हणल्यार हेंच्यांनी पुलिसांनी तेंचेर ॲक्शन घेवंक जाय आसली, तेंकां अरेस्ट करपाक जाय आसली. हेचेर फाल्यां जर तेंचे आमच्या खंयच्या ड्रायव्हराचेर जर चाकू हल्लो सुरी हल्लो जालो जाल्यार जबाबदार कोण हाची पयली चवकशी करपाक जाय, जावपाक जाय आनी तेंचेर कारवाय जावपाक जाय. पुलिसांनी तेंचेर कारवाय करची. कित्याक फाल्यां हे जर अशेंच जर प्रकरणां मिटोवपाक लागली जाल्यार फुडें कितें वायट प्रसंग येवंक शकता टॅक्सी ड्रायव्हरांचेर. आमी थंय आडयतात टॅक्सी जो दर रेंट कॅब आहा लिगल आसा तेंच्यांनी अवश्य धंदो करचो. पेडणेकारांनी तेंकां त्रास दिवंक ना, थंय अवश्य चालू आसा. पूण जे प्रायवेट जे आपल्यो गाडयो दितात तेका आमकां दुख्ख इतलें दिसता की त्या ट्राफीक तो जो टुरिस्ट येता तेका इन्शुरंस फाल्यां क्लेम करूंक शकना. तेका जर एक्सिडेंट जालो ते गाडयेक स्पीड आसता, तेका स्पीड लिमीट ना. रेंट कॅबाक ही स्पीड लिमीट आसता अशें सरकार आड्डोन आड्डोन सांगता. पूण हे धंदो आनी हो धंदो चालू आसा हो सगळ्या पुलिसांक सुद्दां खबर आसा. तेंचेर कारवाय जावची. हे लोकांनी तेंकां धरून दिवन आनी तेंचेर परत लोकांचेर ह्या रेंट कॅबवाल्यांनी अटॅक करचो अशी आमची इच्छा ना. जे कितें आसा कायदेशीर ते कायदेशीर प्रत्येकान आपलो धंदो करचो इतलेंच आमचें सांगता. तेकार आसा पळय ते आमचे फ्रेंडूच. आमच्या गाडयेन जेन्ना गॅस्ट बसता आनी आमकां जेन्ना विचारता की बाबा आपल्याक रेंट कार जाय, आमी फस्ट आमच्या नॅटवर्कान जे 03 रेंट कार जे प्रोपर नंबर प्लेटीचे रेंट कार आसा पळय आमी तेंकां तेंचो काडटा नंबर दिता. बाबा तुमी उलया, कित्याक आमकां खबर आसा धंदो हो सगळ्यांक जाय म्हण. अजून मेरेन आतां एअरपोर्ट चालू जाल्ल्याक आमी जी लिगल रेंटकार आसा पळय एक्च्युली तेंकां वयर दिवपाक पासून अलावड ना. रेंटकार एअरपोर्टार रावतात, आमी एअरपोर्टार आसता पळय. एअरपोर्टार कोणाक रेंटकार गॅस्टांक दिवपाक अलावड ना आनी गॅस्टा कडल्यान घेवपाकूय अलावड ना. तेंच्यांनी ती एक्च्युली ऑफिसान दिवपाची, ऑफिसांतल्यान घेवपाची तेंच्यांनी ती. तरी हें आसता आमकां खबर आसतना पासून आमी तेंकां अजून मेरेन कांयच विचारूंक ना. कित्याक आमचेच खंय तरी ते आमचेय भुरगे हांगा आसले पयलीं, तेका लागून आमी अजून मेरेन कांय विचारूंक ना. आनी प्रोपर जी लिगल रेंटकार आसा पळय तेका आमी अजून मेरेन हाडूंक ना. आमी हाडयल्या खंयची गाडी, जी प्रायवेट गाडी रेंटाक दिता पळय ती हाडयल्या. ती कित्याक हाडयल्या आमी? हे 500 रुपया एक्स्ट्रा घेता. तीच जर गाडी तो दिना तेका खंय थंय रेंटाक जाल्यार आमकां ती एक ट्रीप पडटली न्हू. आमचे टॅक्सीकार भुरगे आहा ते हाडून तेका खंय तरी तेंच्या ऑफिसान पावयतले, त्या गॅस्टाक हाडून ऑफिसान पावयतले. तेका कितें तरी बारीकसो इनकम येतलो. तेचो सोर्स ऑफ इनकम म्हणटा तो मातसो टॅक्सीच न्हू आमचो सोर्स ऑफ इनकम. आनीक कांय ना आमचो सोर्स ऑफ इनकम. तो मोपाच्यान गॅस्टांक घेवन कलंगूट येयल्लो. तो कलंगूट येवन तो MT वयतालो. तेंच्यांनी 4-5 जाणांनी बाय फोर्स
टू व्हीलरी त्याच्या फुडल्यान घातल्यो जबरदस्ती आणि त्याला अडयलो कलंगूटच्या कलंगूटच्या रस्त्याक त्याला मेन रोडात त्याला अडयलो त्यांच्यानी बाय फोर्स येले चार पाच जण त्याला होय टॅक्सी ड्रायव्हर न्हू ते कोण ते खबर ना आमका त्याला लागून आम्ही हंगासर येले पोलीस स्टेशनार त्यांना आमका हंगा कळलं की जे कोण मोपा एअरपोर्टाचेर प्रायव्हेट टॅक्सी प्रायव्हेट गाडयो रेंटाक दिता पळय तेच मनीस ते की त्यांच्यानी त्याला हंगासर अडयलो डायरेक्ट टू व्हीलरी घेऊन फुडल्यान अडयलो खं आणि त्याला विचारपा लागले तुझे बॅच दाखय लायसन दाखय यांना कोणी ऑथॉरिटी दिला बॅच दाखय नाव बिन खबर आहे त्यांचे किती कोण ते नाव बिन आमका काय खबर ना त्याचे नील शिरोडकर आणि त्याचे चार पाच फ्रेंड असले वांगडा ओके त्यांच्यानी अडयली गाडी गाडी पुढे घातली तुका अडयलो फेसबुकाचेर त्यांच्यानी धमकी दिला पेडणेकरांक हे करतले किने म्हणून व्हॉट्सअपाचेर त्यांचा जो ग्रुप आहात त्याच्यावर त्यांच्यानी ते गाडी अडायला अडाय प्रायव्हेट अडायता म्हणून त्यांच्या धमकी दिला तुमका दाखयता किती ते तुम्ही कलंगूट या तुमका मारता मी असे म्हणून धमकी दिला त्याची भाई तुका अडयलो हय म्हाका अडयलो त्यांनी तुझे नाव सांग माझे नाव राजन ते अडयलो आणि चार पाच गाडी त्यांनी फुडे घातली आणि म्हणपाक धमकी पावलो हांगा किती येला बी एस सी म्हणपाक बॅच बी विचारपा लागलो ॲक्च्युली त्याला विचारपाक रायटच ना ते आणि धमकी घालो म्हटलं किती किती आणि बॅट वर्स दिवपाक लागलो गाडये बी घालपाक लागलो तो ते कितके जण असले ते चार पाच पाच जण असले ते एकट्याचे नाव नील शिरोडकर असले नाव हय तो मेन तिथून असलो आणि तो चढ उलय ते